मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओ मध्ये सरकारने लोकांना दिलेल्या इशाऱ्याबद्दल माहिती देणार आहोत. तर काय आहे हा इशारा? कोरोनाच्या संकट काळात हॅकरनी ऑनलाईन फ्रॉड फसवणूक करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या लोकांनी कितीतरी सामान्य आणि भोळ्या लोकांना फसवून त्यांच्या बँकेतील रक्कम लंपास केलेली आहे, काढून घेतलेली आहे. यामुळे सरकारकडून सामान्य लोकांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचना आपल्या बँक खात्याविषयी व ऑनलाईन बँकिंग विषयी देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करत बसण्यापेक्षा वेळीच सावधान झालेले बरे. हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे, तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच आपणास संपूर्ण व सविस्तर माहिती मिळू शकेल. कोरोनाच्या या वाढत्या फैलावामुळे अनेक लोक सध्या घरात बसूनच काम करत आहेत, त्यामुळे सर्व बँकिंग व इतर कामेही शक्यतो ऑनलाईननेच करत आहे. त्यामुळे ऑनलाईनचा व्यवहार वाढला आहे. त्यामुळे हॅकर्स याचाच गैरफायदा घेऊन सामान्य माणसाची फसवणूक करत आहेत. कित्येक लोकांची ऑनलाईनने फसवणूक झालेली आहे. सर्वसामान्य लोकांचा ऑनलाईन अज्ञानपणाचा फायदा हे भामटे लुटारू घेत आहेत. असे प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. हे सर्व धोका लक्षात घेऊन सरकारने एक यादी तयार केली आहे. या यादीतून सरकारने सर्वसामान्य जनतेला सांगितले आहे की या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवाव्यात. या चुका अजिबात करू नका. एकदा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यामध्ये काहीच अर्थ राहणार नाही. नंबर एक, कोणत्याही अन्य व्यक्तीसोबत आपले बँक अकाउंट नंबर पासवर्ड शेअर करू नका. कोणत्याही अज्ञात लिंक मेसेज ईमेल ओपन करू नका व त्यावर क्लिक करू नका. नंबर दोन, ऑनलाईन बँकिंगचा वापर केल्यानंतर त्याचे लॉग इन तसेच ठेवून देऊ नका. नेहमी काम झाले की लॉग आउट अवश्य करा. नंबर तीन, आपली पर्सनल USB किंवा हार्ड डिस्कचा वापर कोणत्याही अन्य दुसऱ्याच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर करू नका. नंबर चार, सोशल मीडियावर कधीही आपली जन्मतारीख, पत्ता म्हणजेच ॲड्रेस, मोबाईल नंबर यासारखी माहिती देऊ नका किंवा उघड करू नका. यामुळे तुमच्या सोबत ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो. नंबर पाच, आपल्या बँक अकाउंटचे पासवर्ड नेहमी अवघड ठेवा, म्हणजेच कुणालाही लवकर याचा अंदाज बांधता येणार नाही. वेळोवेळी सारखे पासवर्ड बदलत राहा. नंबर सहा, कोणत्याही मोबाईल ॲप किंवा वेबसाईटचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंगला लक्षपूर्वक वाचा. जर कधीही अकाउंट हॅक होण्याचा संशय आला तर तात्काळ याची माहिती सपोर्ट टीमला द्या. नंबर सात, आपल्या सिस्टमला वेळोवेळी अपडेट करत राहा. चांगल्या पैकी अँटीव्हायरसचा वापर करा. मित्रांनो, जर का आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.